नमस्कार, पीबीएन 7 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी मोहसिन अहमद खान. चला पाहूया आजच्या प्रमुख घडामोडी. पूर्णा तालुक्यातील चुडावा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपण या गावी एका 69 वर्षीय वृद्ध महिलेचा मदती मुलाने दराने ठेचून निर्गुण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या गावच्या पोलीस पाटलांनी बुधवारी सकाळी 9 वाजता चुडावा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांना याबाबतची सांगितली. फौजदार पंडित यांच्या सहाय्याचे सहकारी पिंपण या गावी धावून गेले तेव्हा घटनास्थळावर वृद्ध महिला पुरोसना शंकरराव सोनटक्के यांचा मृतदेह आढळून आला. उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मानंद गावंडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपास सुरू केला तेव्हा मदती मुलानेच मातेची हत्या केल्याची बाब समोर आली. पोलिसांनी मुलास तात्काळ ताब्यात घेतले असून या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा या कार्यक्रमाअंतर्गत भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमाच्या अंतर्गत विजया काटकळे जिल्हा संयोजक भाजपा सांस्कृतिक आघाडी यांच्या घरी विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात क्षयरोग निदान, शेतकरी आत्महत्या, स्वच्छ भारत, सुंदर भारत अभियान यांच्या अंतर्गत विविध कलाकारांनी सुंदर असे सादरीकरण केले. या प्रसंगी भाजपाचे पदाधिकारी विजया काटकळे, प्रिया काटकळे, पुष्पा पिंपरे, शकुंतला मोरे, अयोध्या मोगार, व्यंकटबाई चलनवाड, सुरेखा पावडे, भैरवी देवी, राजपुरोहित मेहुल कुटाडे, मनीषा शेळके व नेहा मोरे यांनी पथनाट्य सादरीकरण केले. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना परभणी जिल्हा शाखेच्या वतीने जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी परभणी शहरातील जायकवाडी वसाहतीतील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आज बुधवार 21 सप्टेंबर रोजी मोटरसायकल रॅली काढून संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात अंशधारी पेन्शन योजना रद्द करून राज्यातील सरकारी निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर मंगेश जोशी, प्रशांत सिरस, नानासाहेब भेंडेकर, विजय मोरे, अशोक दहाडे, बबन राठोड, उद्धव बालवदे यांच्यासह अन्य कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. कर्मचारी संघटनेच्या वतीने आज परभणी जिल्हा शाखेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी 1 नोव्हेंबर 2005 नंतर जे सेवेत आलेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी बाईक रॅलीचे आयोजन केले होते. या ठिकाणी सदर रॅली जायकवाडी परिसरापासून ते स्टेट बँक ऑफ इंडिया, जिल्हा परिषद नवीन, तसेच शिवाजी महाराज पुतळा व जिल्हाधिकारी येथे येऊन त्याचा समारोप झालेला आहे. आज आम्ही जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री मोदींना निवेदन दिलेलं आहे. आमची एकच मागणी आहे की या सरकारने लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना लागू करावी, अन्यथा यापेक्षा तीव्र आम्ही आंदोलन करू. डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात महाराष्ट्रात होणाऱ्या विविध निवडणुकांमध्ये महिलांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी राजकीय आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. सोबतच निवडणुकीत फॉर्म भरण्यापासून शेवटपर्यंत संपूर्ण कारभार प्रतिनिधित्व महिलांना सक्रिय करावे यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी महिला प्रतिनिधित्व करत असतात त्या ठिकाणी महिलांच्या घरच्यांना प्रतिबंध घालावा अशी ही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर क्रांती वरखुंडे, दर्शना गायकवाड, वैशाली रणखांबे, नसीर शेख, अमन जोधडे, जय इंगळे, पांडुराव इंगळे, नागेश गायकवाड, किरण खंदारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील जरदरा आश्रम शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना सकाळी 10 वाजता देण्यात आलेल्या जेवणानंतर काही वेळाने पोटात दुखू लागले. ही बाब विद्यार्थ्यांच्या शिक्षकांना लक्षात आल्यानंतर हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात 11 मुलांना उपचारासाठी भरती करण्यात आले. त्यानंतर त्यातील 5 मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे. सकाळी देण्यात आलेल्या वांग्याच्या भाजीमधून या मुलांना विषबाधा झाली असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी आता डॉक्टरांनी विद्यार्थ्यावर उपचार सुरू केले आहेत.
यामध्ये काजल तांबारे, सरिता पिंगळे, पूजा ढोले, जयश्री डुंडुळे, दिव्या ढोले, चांदनी मेडके, वैष्णवी बिरासे, वंदना डुकरे, संध्या शेडके, ओम साई ढाले, दिव्या मेंढके या 11 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे. परभणी शहरातील कारेगो रोड परिसरात असणाऱ्या प्रभाग क्रमांक 15 मधील माऊली नगर आरोग्य कॉलनी, गुरुमित्र कॉलनी या भागातील नागरिकांनी महानगरपालिकेने कर आकारणी करून सुद्धा सुख सुविधा दिल्या नसल्याच्या निषेधात आज आंदोलन केले. या परिसरामध्ये आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या सुख सुविधा महानगरपालिकेने उपलब्ध करून दिल्या नाहीत. घंटा गाडी नाही, नाली नाही, वीज किंवा पाण्याची व्यवस्था नाही. शहरी भागात राहत असताना सुद्धा या परिसरातील नागरिकांना महानगरपालिकेचा कर भरून सुद्धा सुविधा उपलब्ध केल्या जात नसल्याने नागरिकांनी मूलभूत सुविधा द्या, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येण्याचा इशारा या प्रसंगी दिला. आणि याचबरोबर आजच्या बातमीपत्रात आपण येथे थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.